किलो थोड़ा आगे दो, थोड़ा आगे दो, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची चौकशी सुरू होती, अखेर नवाब मलिक आता बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे। ईडी कार्यालयाच्या बाहेर नवाब मलिक आलेले पाहायला मिळत आहे। ही लाइव दृश्य, ही थेट दृश्य आपण पाहतोय। गेले 7 तासांपासून नवाब मलिकांची चौकशी करण्यात होती ईडी कार्यालयाबाहेर। प्रचंड कार्यकर्ते जमले होते, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली। कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमले, मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते जमल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता नवाब मलिक स्वतः बाहेर आलेले पाहायला मिळतात, ईडीच्या कार्यालयाबाहेर नवाब मलिक आल्याचं पाहायला मिळतंय। एक्सक्लुसिव दृश्य आपण झी 24 तास वर पाहतोय। मंत्री नवाब मलिकांची ईडी चौकशी झालेली आहे, गेले 7 तास ही चौकशी सुरू होती, अखेर नवाब मलिक बाहेर पडलेले आहेत ईडी कार्यालयातून, ते बाहेर आलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय, थेट दृश्य पाहतोय। ईडी कार्यालयाबाहेर नवाब मलिक आले, हात हलवलेला आहे आणि चेहऱ्यावरती एक हसू त्यांच्या उमटलेलं पाहायला मिळालं। ईडी कार्यालयाच्या बाहेर नवाब मलिक पडले, त्यानंतर हसत हसत ते बाहेर पडले। ईडी कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहिली। मंत्री नवाब मलिक नुकतेच इथून रवाना झालेले आहेत। चौकशी 7 तास चौकशी, ही दृश्य आपण पाहू शकतो। नवाब मलिक बाहेर पडले तेव्हा कार्यकर्त्यांना त्यांनी हात दाखवला, हात हलवला। हे दृश्य ईडी कार्यालयाबाहेर झी 24 तास वर आपण पाहतो। त्यामुळे आता या चौकशीत नेमकं काय घडलं, चौकशीमध्ये नवाब मलिक यांनी काय ईडीला जबाब दिलेला आहे, तेही लवकरच स्पष्ट होणार आहे। नवाब मलिकांची काय नेमकी प्रतिक्रिया येते हे देखील जाणून घ्यायला मिळणार आहे। नवाब मलिक आता काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तासवर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। नवाब मलिकांना सात तास चौकशी करण्यात आली। नवाब मलिकांना ईडीकडनं अटक करण्यात आलेली आहे, नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे। ह्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। 7-7.5 तास चौकशी करण्यात आली नवाब मलिकांची, त्यानंतर बाहेर पडले, ईडीकडनं त्यांना अटक करण्यात आली। 7 तासांच्या चौकशीनंतर ही अटक झाली आहे, नवाब मलिक यांना अटक झाली आहे, ईडीकडनं ही अटक करण्यात आली। एक्सक्लुसिव्ह आणि थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची 7 तासांपासून चौकशी सुरू होती। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांची चौकशी केली गेली, अखेर त्यांना या प्रकरणी ईडीकडनं अटक करण्यात आली। त्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते। नाही झुकेंगे और लढेंगे असं मलिक यांनी म्हटलेलं आहे। ईडी कार्यालयाबाहेर मलिक आले तेव्हा त्यांनी नाही झुकेंगे और लढेंगे असं म्हटलेलं आहे। नवाब मलिकांना अटक झाली, मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतो। ईडीकडनं चौकशी करण्यासाठी सकाळीच त्यांना ईडीनं बोलावून घेतलं होतं, त्यानंतर गेले 7 तास त्यांची चौकशी करण्यात आली, अखेर नवाब मलिक यांना ईडीकडनं अटक करण्यात आली। विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडनं कारवाई सुरू आहे, आणि त्या प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीनं ताब्यात घेतलं, आणि त्यावेळी इक्बाल कासकरनं चौकशीत मलिकांचं नाव घेतलं। त्यानंतर ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले, त्यानंतर ही चौकशी सुरू झाली। 7 तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आता नवाब मलिकांना ईडीकडनं अटक करण्यात आली।
नहीं झुकेंगे और लड़ेंगे असं नवाब मलिक यांनी म्हटलेला आहे। आता नवाब मलिकांना ईडी कडून अटक झाली आहे। संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जाते आणि इकबाल कासकरनं मलिकांचं नाव घेतलं, त्यानंतर ईडीनं मलिकांची चौकशी सुरू केली। अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या संपर्कात आहेत। मेघा, अटक झाली आहे नवाब मलिकांना, काय अधिक तपशील आहे? तन्मय, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनी अटक केलेली आहे आणि सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर दोन गाड्यांमध्ये सीआरपीएफचे जवान होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना गाडीतून मेडिकलसाठी आता रवाना करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना कोर्टात दाखल केलं जाईल। आजच 5 वाजल्यापूर्वी त्यांना कोर्टात दाखल करावं लागेल, कारण ज्यावेळी एखादी संस्था एखाद्या व्यक्तीला अटक करते त्यावेळी काही कालावधीच्या आतमध्येच त्यांना कोर्टात हजर राहावं लागतं। आपण इथे बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त आहेत, वारंवार आपण इथे बघितलं तर हटकलं जात आहे सामान्यांना आणि मीडियालाही इथे थांबू दिलं जात नाही। काही वेळापूर्वीच नवाब मलिक यांना मेडिकलसाठी घेऊन गेलेले आहेत ईडीचे अधिकारी सीआरपीएफ या जवानांच्या तैनातीमध्ये आणि आता त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि ती ईडी पुन्हा एकदा ती कोठडी आपण इथे जर बघितलं तर अशा पद्धतीने लाईव्हमध्ये देखील आपल्याला पोलीस हटकतात। इथे कुठल्याच पद्धतीचं आपल्याला रिपोर्टिंग इथे आपल्याला करू दिलं जात नाही आहे। तन्मय, मेघा, काय नेमकं कारण आहे इतकी गुप्तता पाळण्याचं? का रिपोर्टिंगही करू दिलं जात नाही आहे मीडियाला? काय नेमकी कारण आहेत यामागची? आम्ही खरं तर ईडी ऑफिसच्या समोर रस्ता सोडून पुढच्या फुटपाथवर उभा आहोत आणि तिथनं हे रिपोर्टिंग सुरू आहे, तरीही अशा पद्धतीने हटकलं जात आहे। का हटकलं जात आहे आता हे खरं तर पोलीस किंवा काही संबंधित अधिकारी किंवा मंत्री हेच उत्तर देऊ शकतील। खरं तर आपण ईडीच्या परिसरामध्ये पण नाही आहे, ईडीचं फुटपाथ सोडलेला आहे, मध्ये रस्ता सोडलेला आहे आणि समोर एक वेगळं ऑफिस आहे, त्या फुटपाथवर आपण आहोत आणि आपलं रिपोर्टिंग सुरू आहे, आपण आपलं काम करतो आहे, मात्र तरीही इकडे हटकलं जात आहे। तन्मय, मेघा, ईडी कार्यालयातनं नवाब मलिकांना रुग्ण चेकिंगसाठी घेऊन जाण्यात आलं, त्यानंतरची कारवाई काय असणार आहे, त्यापुढे काय कारवाई करण्यात येणार आहे कोर्टाकडे? ज्यावेळी कोणत्याही व्यक्तीला कुठलीही संस्था अटक करते त्यावेळी त्यानंतर त्याची मेडिकल केली जाते, त्या मेडिकलमध्ये असं दाखवलं जाते की या व्यक्तीला कुठलीही मारहाण केलेली नाही किंवा या व्यक्तीला कुठलाही गंभीर आजार नाही आहे, त्यासाठी खरं तर ही मेडिकल केली जाते आणि त्या कायदेशीर प्रोसेसनुसार त्यांना आता मेडिकल करण्यासाठी नेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यावेळी ईडी पुन्हा एकदा कोठडी त्यांची मागेल, कारण त्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायची आहे। आता कोर्टामध्ये हजर केल्यानंतर किती दिवसांची त्यांना ईडी कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि 4 दिवसांची कोठडी मिळते, 9 दिवसांची मिळते की 2 दिवसांची, 1 दिवसाची, हे आत्ता आपण काही सांगू शकत नाही आहे, पण कोर्टामध्ये हजर केल्यानंतरच हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर त्यांची ही चौकशी पुन्हा एकदा सुरू होईल। त्यांना मेघा, नेमकी काय चौकशी करण्यात आली याबाबत काही तपशील समजू शकला? ईडीनं काय काय चौकशी केली नवाब मलिकांची, त्याला नवाब मलिकांनी काय जबाब दिलेला आहे याबाबत काही माहिती मिळू शकली आहे? केवळ डी गँगशी निगडीत किंवा त्यांनी कुर्लामध्ये जे काही 93 बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहेत त्यांच्याकडनं जी जमीन विकत घेतलेली आहे त्या संदर्भात ही चौकशी केली गेल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळत आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक चौकशी ईडीला आता सखोल चौकशी यामध्ये करायची असणार आणि त्याचमुळे त्यांनी नवाब मलिक यांना अटक केलेली आहे आणि आज ज्यावेळी कोर्टात दाखल केलं जाईल त्यावेळी ईडी पुन्हा एकदा नवाब मलिक यांची ही जी ईडी कोठडी आहे ही वाढवून मागण्याची शक्यता आहे। तन्मय, नक्कीच आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात, नाही झुकेंगे और लढेंगे असं म्हणत नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले, त्यांना ईडीकडनं अटक करण्यात आलेली आहे। नवाब मलिकांना ईडीकडनं अटक झाली आहे, सध्या त्यांची मेडिकल तपासणी करण्यासाठी त्यांना घेऊन जाण्यात आलेलं आहे, त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे